आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत सुर्वे कल्चर अकॅडमीच्या विकास रत्न पुरस्काराने सन्मानित. बेंगलोर येथे पार पडला कार्यक्रम. कोगनोर येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन आनंदा खोत यांना सुर्वे कल्चर अकॅडमी यांच्या वतीने बेंगलोर येथे कोणजी वसव कार्यालयात माजी गृहमंत्री PGR सिंधिया, माजी मंत्री रामचंद्र गौड, रमेश सुर्वे यांच्या हस्ते विकास रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब अलिवाडकर होते. ग्रामपंचायत सदस्य व दत्तगुरु सौहार्दच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती आहे. मिळालेल्या पुरस्काराने नवी जबाबदारी पार पडली असून भविष्यात आणखी काम करण्याची उर्मी मिळाली आहे असे मत सचिन खोत यांनी व्यक्त केले. यावेळी चित्रपट अभिनेत्री मंजुळा मोहन, मीना, कविता, कृष्णन, जनार्दन, परमपूज्य गुरु बसव महास्वामीजी, परमपूज्य बसव रामचंद्र स्वामीजी, निलेश खोत, प्रशांत पोवाडे, जगन्नाथ खोत, अनिल पाटील, दुंडापा चौगुले, सुभाष करंजे, उत्तम गुगरे, युवराज करंजे, मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष दिलीप पाटील, सर्जेराव टोपे, आनगोंडा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. कल्चर अकॅडमी या संस्थेमार्फत कर्नाटक विकास रत्न हा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळण्यासाठी कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्ष माधवी पवाडे, सर्व सदस्य, कोगनोळी ग्रामस्थ, त्याचबरोबर माजी मंत्री कुमार पाटील साहेब, या मागचे माजी आमदार काकासाहेब पाटील, बोरगावचे अभिनंदन पाटील या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर संस्थेचे सहसंस्थापक निलेश या सर्वांचं मार्गदर्शन लाभून त्या गावचा विकास करण्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक या पद्धतीने विकास केलेला. इथून पुढे देखील हा पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे. इथून पुढे देखील हा विकास असाच करण्याचा प्रयत्न करीन. आमचे मित्र कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांना बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात विकासरत्न पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल त्यांचे कोगनोळी ग्रामस्थाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. युवा नेतृत्व आणि आमचे मित्र सचिन खोत यांना, ग्रामपंचायत सदस्य यांना विकास रत्न पुरस्कार मिळाला दिला. तसेच सचिन खोत यांनी ग्रामपंचायत व दत्तगुरु क्रेडिट संवाद सहकारीच्या माध्यमातून विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय उपक्रम राबविलेले आहेत. तसेच त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना